नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे गृहिणींसाठी महत्वाची. टोमॅटोच्या लागवडीमध्ये घट झाल्यानं घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होतीये आणि मागणीच्या तुलनेमध्ये आवक घटल्यामुळे किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये किरकोळ बाजारात 1 रुपये टोमॅटोचा दर 80 ते 100 रुपये किलो असून आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसात ते 100 पार जाण्याची देखील शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत, थेट जाऊयात. सुस्मिता, मुंबईमध्ये टोमॅटोचे दर आत्ता काय आहेत आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट कसं कोलमडणार आहे? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर टोमॅटोचे दर हे प्रचंड खाली गेलेले होते, परंतु त्या तुलनेमध्ये आत्ता हे दर फार वाढलेले आहेत. सध्या आपण भायखळा मार्केटमध्ये आहोत आणि टोमॅटोचे दर तसे चढेच आहेत. काय सांगाल, साधारणपणे दर काय आहेत, कशा पद्धतीने भाववाढ झाली? भाववाढ ही चाललेली आहे साधारण 70 रुपये 80 रुपये किलो याप्रमाणे भायखळा मार्केटमध्ये टोमॅटो विकली जात आहेत. आणि महत्त्वाचं, आज 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत, कारण एवढे दिवस शेतकऱ्यांनी झळ सोसली. 10 ते 12 रुपयांनी टोमॅटो त्यांची खपली गेली, त्यामुळं आज 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांच्या आनंदाचं वातावरण आहे. खरं तर यापूर्वी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं का, कारण भाव हे फारसे मिळत नव्हते? यापूर्वी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. टोमॅटो हे लागवडीसाठी खतापासून तर औषधापासून तर बाकी जे तंबू बांधतात किंवा ते तंगूस बांधतात त्याचा खर्च एवढा आवाड हवे येतो की शेतकऱ्यांना जवळजवळ हातामध्ये काही पैसे न देता आत्महत्येची पाळी आली होती टोमॅटोमुळे. परंतु आता हाच टोमॅटो सर्वसामान्यांसाठी प्रचंड महाग होतो आहे, तर ग्राहक जे येतात त्यांच्याकडनं काय नेमका सूर आहे? ग्राहकांचा सूर जास्त काही नाहीये, कारण ग्राहकांनी 10 रुपये किलोने पण टोमॅटो खाल्लेली आहेत. पण ग्राहकांना वाटतं की शेतकऱ्यांनी 2 पैसे कमवावेत व टोमॅटो हे माल कमी असल्यामुळे लागवड कमी असल्यामुळे त्यामुळे टोमॅटोचे बाजार वाढलेले. काही गृहिणी आपल्या सोबत आहेत. टोमॅटोचे खरं तर अनेक लोक टोमॅटोचे दर वाढले म्हणून जरी परेशान असले, त्रस्त असले, तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मात्र वाढलेले भाव हे काही अर्थी आशादायी आहे असं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते. श्वेता, बरं, मात्र हे भाव आणखी किती दिवस असेच राहण्याचा अंदाज आणि त्याच्यासाठी आणखी काय कारणं आहेत टोमॅटोचे भाव इतके वाढण्यासाठी? खरं तर ज्या पद्धतीचं वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामध्ये ज्या टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या बागांचं, त्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि ज्यावेळेला ग्राहकांना हे टमाटे त्यांना देण्याची वेळ होती तेव्हा फारसा भाव मिळत नव्हता, त्यामुळे अनेकांनी टोमॅटो उत्पादनाकडे पाठ फिरवलेली होती आणि त्यामुळेच टोमॅटो हे महाग झालेले दिसत आहेत आणि ज्यामुळेच आत्ता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भाव वाढले. टोमॅटोचं रेट सध्या खूप जास्त आहे, 70-80 रुपये किलो आहेत. महाग वाटतात फार? बहुत महंगा हो गया टमाटर, 80 रुपये और 70 रुपये भी है. पूरा बजट उससे आपका जो मंथली बजट है महीने का खर्चा बढ़ जाता है? हाँ, महीने का बढ़ जाता है ना. अभी तो किससे सब महंगा हो गया ना, सगळ्यात भाज्या महाग आहेत, सब महंगा हो गया. तर सगळ्याच भाजीपाला हा महाग झालेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठीचा जो खर्च लागत होता तो सुद्धा वाढलेला आहे, त्यामुळं स्वाभाविकच आहे की शेतमालाचे भाव सुद्धा चढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. श्वेता जी, सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे मुंबई पुण्यामध्ये टोमॅटोचे दर सध्या 80 ते 100 रुपये प्रति किलो इथपर्यंत पोहोचलेत.